नमस्कार, बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अतिशय महत्त्वाची बातमी. कात्रज बायपासवर होर्डिंग कोसळलेला आहे. 4 ते 5 जणांच्या मृत्यूची शक्यता वर्तवली जाते आहे. वादळी वाऱ्यामुळे हे होर्डिंग कोसळलेलं आहे आणि त्यामुळे हायवेवर मृत्यूचं हे होर्डिंग होतं का? रावेत भागात होर्डिंग कोसळून 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची अतिशय धक्कादायक ही बाब समोर आलेली आहे. काही वेळापूर्वीच वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस इथं कोसळला तेव्हा हे होर्डिंग कोसळून 8 जण यात खाली दबले गेले अशी माहिती समोर आली. त्यापैकी 4 ते 5 जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे आणि पोलिसांनी सुद्धा या माहितीला दुजोरा दिलेला आहे. त्यामुळे अतिशय दुर्दैवी अशी ही घटना म्हणावी लागेल. कात्रज बायपासच्या बाजूलाच ही सगळी घटना घडलेली आहे. हायवेच्या बाजूला मोठ्या प्रमाणात हे अजस्त्र असे होर्डिंग लावलेले आहेत आणि ह्याच होर्डिंग कोसळून पडलेले आहेत. वादळी वारा झाला, पाऊस झाला त्या सगळ्यामध्ये आणि त्यानंतर इथून जात असलेल्या लोकांवरती हे सगळं कोसळलं धूळ आणि त्यानंतर 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आतापर्यंत आपल्या समोर येते. गणेश दुडम आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत. गणेश, आत्ताची ताजी माहिती काय? हो, अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली. सायंकाळच्या वेळेस सोसाट्याचा वादळी वाऱ्याचा पाऊस आला होता, त्यामुळे कात्रज धरोड बायपासला रावेत येते हा जाहिरातीचा मोठा फलक होता. मात्र या वादळी पावसाने हा फलक पडला आणि या फलकाखाली पंक्चरचं दुकान होतं. त्या पंक्चरच्या दुकानामध्ये काही ग्राहक होते तर काही जण पाऊस येत होता म्हणून आडोशाला उभे होते. ते 7 ते 8 जण या फलकाखाली दबले होते. त्यामुळे आता या इथे रावेत आणि देवरड पोलीस आणि पिंपरी चिंचवड अग्निशमक दलांनी या संपूर्ण जणांना बाहेर काढले. त्यामध्ये 4 ते 5 जणांचे मृत्यू झाले असा अंदाज आता पोलिसांनी व्यक्त केलेला आहे. तर अजून काही जण या जाहिरीच्या फलकाखाली दबलेत का? आता याची पाहणी आता येते रेस्क्यू टीम करत आहे विलास. निश्चितच, पण या सगळ्याबद्दल पोलिसांचं काय म्हणणं आहे? हे कशामुळे घडलंय? हा जो बोर्ड तिथे लावलेला होता, जाहिरातीचा फलक लावलेला होता, तो कुणाचा होता? नाही, अद्यापही त्याबाबत अजून काही माहिती मिळाली नाही. आता पोलीस तिथं फक्त मदतीचं कार्य करत आहे. परंतु आता पोलीस तपासामध्ये हे आपल्याला समजेल की हा बोर्ड कुणाचा होता किंवा हा जो बोर्ड हा इथं जो लावला होता हा बोर्ड अधिकृत आहे का अनधिकृत आहे त्याचाही आता पुढं या तपासामध्ये पुढे येईल. धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. याबद्दलच्या अपडेट्स आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू. बघूया 100% बातम्या. अजित पवारांनी सासवडचा दौरा रद्द केलेला असताना राष्ट्रवादीच्या आमदारांची मुंबईमध्ये जमवाजमव सुरू झाल्याची माहिती समोर आली. अजित पवार समर्थक आमदार मुंबईच्या दिशेने निघाल्याला राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. दरम्यान आपण आमदारांची कुठली बैठक बोलावली नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादीच्या आमदारांना पक्षाची बैठक असल्याचा निरोप मिळाला. त्यानंतरही आमदार मुंबईच्या दिशेने निघाले. दरम्यान पक्षाचे अध्यक्ष शरद पवार पुण्यात असताना मुंबईत बैठक कशी काय असा सवाल उपस्थित केला जातोय. शरद पवारांच्या अपरक्ष मुंबईत बैठक बोलावण्यात आली आहे का अशी ही चर्चा सुरू झाली आहे. पिंपरीचे आमदार अण्णा बनसोड हे मुंबईत बैठकीसाठी निघाले. पक्षाच्या बैठकीला सगळे आमदार असल्याचंही त्यांनी सांगितलं. बैठकीला निघण्यापूर्वी त्यांनी गोड बातमीची वाट पाहत असल्याचं म्हटलंय. अजून तरी काहीच नाही तसं, जर समजलं तर तुम्हाला सांगेनच, आनंदाची गोष्ट. राष्ट्रवादीचे हे आमदार कोणत्या गोड बातमीच्या प्रतीक्षेत आहेत असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय. त्याचबरोबर अजित पवार जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असं आमदार सांगतायत. दिवसभर घडणाऱ्या सर्व घडामोडी आणि वेगवेगळी वक्तव्य त्यामुळे राजकीय भूकंपाचे हे संकेत तर नाहीत ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित होतोय. पुण्यातील सासवडमधल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला हजर न राहता अजितदादा मुंबईत दाखल झाले, त्यामुळे अजित पवारांच्या बद्दलचा सस्पेन्स वाढलाय. अजित पवारांचं मौन हे वादळापूर्वीची शांतता तर नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भोवती फिरत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोमवारी अजित पवारांनी अचानकपणे सासवड दौरा रद्द केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्याच्या सासवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलं होतं. विशेष म्हणजे या मेळाव्याला शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली, मात्र अजित पवारांनी मेळाव्याला दांडी मारल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. माझ्या माहितीप्रमाणे मला तरी काही माहिती नसते, त्यामुळे मला गॉसिपसाठी एक तर वेळ मिळत नाही आणि मी वास्तवतेमध्ये बघते. अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून वेगळ्या दिशेनं जातील असं मला वाटलं नाही.
लवकरच राज्यातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाचा निकाल येणार आहे. राज्यातील शिंदे सरकारचं भवितव्य कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे. निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या विरोधात गेल्यास पर्याय म्हणून अजित पवारांच्या नावाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. राज्यात आणि दिल्लीत वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. या सर्व घडामोडींचं केंद्र भाजप राष्ट्रवादी काँग्रेस असल्यानं नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या दिल्ली वारीनं राज्यात लवकरच काहीतरी मोठं घडणार अशी चर्चा सुरू झाली. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची वज्रमूठ धोक्याची ठरू नये यासाठी भाजपनं आतापासून प्लॅन तयार केलाय. ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे लढले तर ती निवडणूक अडचणीची ठरू शकते. हे लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सत्ताधाऱ्यांसोबत येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आणि त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या दिल्ली वारीमुळे नव्या समीकरणांच्या चर्चेला बळ मिळालंय. केवळ प्रशासकीय कारणास्तव दिल्लीमध्ये आलो आहे. काहीतरी गल्लत होतो आहे की आम्ही कुठल्या राजकीय कामाकरता आलो आहे. भाजपच्या मवियाच्या एकत्रित ताकदीचा नुकताच अनुभव आला. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या विधान परिषदेचे निकाल महाविकास आघाडीचं मनोबल वाढवणारे होते. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत अडचणीच्या ठरू शकणाऱ्या महाविकास आघाडीला ब्रेक लावण्याची रणनीती सत्ताधाऱ्यांनी आखली आहे. त्या रणनीतीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट भाजपसोबत जाणार का हे लवकरच स्पष्ट होईल. राज्याचं राजकारण सध्या अजित पवार यांच्या भोवती फिरत आहे. अजित पवार नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अशात अजित पवार राष्ट्रवादीतील एक गट फोडून महायुतीत सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी फुटण्याच्या शक्यतेनं भाजप शिवसेना महायुतीत चैतन्याचं वातावरण आहे. महायुतीच्या नेत्यांनी आमदारांची गोळाबेरीज मांडायला सुरुवात केली आहे. महायुतीचं संख्याबळ 200 वर नेण्याचं लक्ष असल्याचं शिवसेनेचे नेते अंबुराज देसाईंनी सांगितलंय. भाजप मित्रपक्ष असे मिळून 113 आमदार आहेत. शिवसेना आणि अपक्ष म्हणून 50 आमदार आहेत. अजित पवार समर्थक 42 आमदार महायुतीत आल्यास एकूण बहुमताचा आकडा 205 घरात जाणार आहे. नव्या जोडीदारामुळे सर्वात मोठा बहुमताचा आकडा महायुतीला गाठता येणार आहे. आगामी 2024 विधानसभा निवडणुकीत 288 आमदारांच्या विधानसभेत महायुतीचं संख्याबळ 250 वर नेण्याचे आडाखे सरकारनं बांधलेत. आताचं टार्गेट 200 प्लस आहे विधानसभेला 2024 ला. ते 225 कडे जायसाठी जर कोणी मदत करणार असेल तर आम्ही स्वागतच करू त्या गोष्टीचं. अजित पवार सत्ताधाऱ्यांच्या कॅम्पात गेल्यास मवियाची विरोधाची धार कमी होणार आहे. शिवाय अजित पवारांसारखा फायरब्रँड नेता सत्ताधाऱ्यांच्या गळाला लागल्यास मवियाच्या मनोबलावर त्याचा मोठा आघात होणार आहे. महायुतीच्या नेत्यांचं हे गणित प्रत्यक्षात अस्तित्वात येणार का याचीच आता उत्सुकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फुटून सरकारसोबत जाणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे मवियाचं काय होणार या चर्चांनाही उधाण आलंय. मात्र त्याचवेळी पवारांनी उद्धव ठाकरेंना एकजूट कायम असल्याचं सांगत आश्वस्त केल्याचंही कळतंय. राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गौप्यस्फोट खुद्द शरद पवारांनी केल्यानंतर आता राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचं काय होणार अशा चर्चांना उधाण आलंय. राष्ट्रवादी फुटणार या चर्चांनी स्वाभाविकच उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते अस्वस्थ झालेत. राष्ट्रवादीच्या आमदारांमधील अस्वस्थता ही महाविकास आघाडीच्या एकजुटीला तडा घालणारी आहे. या पार्श्वभूमीवर पवारांची भूमिका काय असेल अशी उत्सुकता उद्धव ठाकरेंना होती. पवारांनी मात्र उद्धव ठाकरेंना एकजूट कायम असल्याचं सांगत आश्वस्त केलंय. काही आमदार फुटले तरी राष्ट्रवादी पक्ष म्हणून मवियासोबत राहणार असल्याचं पवारांनी स्पष्ट केलंय. पक्ष म्हणून एनसीपी भाजपबरोबर कधीच जाणार नाही. तो महाविकास आघाडीचाच घटक असेल हे माननीय पवार साहेबांचं स्पष्ट म्हणणं आहे. महाविकास आघाडीसाठी शरद पवार हे मार्गदर्शक आहेत. प्रसंगी राष्ट्रवादीचे आमदार गेले तरी चालतील, पण शरद पवारांनी महाविकास आघाडीसोबत राहण्याची दिलेली ग्वाही सध्या तरी उद्धव ठाकरेंसाठी दिलासादायक म्हणावी लागेल. राज्यातील शिंदे फडणवीस सरकार विरोधात महाविकास आघाडीनं वज्रमूठ हावळली आहे. राज्यभरात मवियाच्या 16 सभा होणार आहेत. याच अंतर्गत 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनी BKC मध्ये मवियाचे वज्रमूठ सभा होणार आहे. मात्र आता महाराष्ट्र दिनी सभांची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र दिनी अर्थात 1 मे रोजी शिवसेना आणि भाजप युतीनं एका कार्यक्रमाचं आयोजन केलंय. मुंबईत वरळीच्या NSCI डोममध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठी हा कार्यक्रम असेल. यावेळी बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुख अशा सर्व कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मार्गदर्शन करणार आहेत. 1 मे को कामगार दिन है और महाराष्ट्र दिन है, इसलिए भाजप और शिवसेना के जो मुंबई सिटी के जो गटप्रमुख है, जो शाखा प्रमुख है, उनका मेळावा. शिवसेना भाजप युतीचा हा कार्यक्रम म्हणजे महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला उत्तर असल्याचं बोललं जात आहे. BKC मध्ये 1 मे रोजी महाविकास आघाडीची सभा होणार आहे. त्याचवेळी शिवसेना भाजप युतीनं कार्यक्रम आयोजित करून महाविकास आघाडीला शह देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली आहे. याआधी मवियाची पहिली वज्रमूठ सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. त्यावेळी भाजप शिवसेनेनं राज्यभर सावरकर यात्रेचा शुभारंभ केला. त्यामुळे महाराष्ट्र दिनी पुन्हा एकदा मविया आणि भाजप शिवसेनेत सभांचा सामना पाहायला मिळणार आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पूर्वी ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये 227 प्रभाग राहणार आहेत. मुंबई हायकोर्टानं आज याबद्दलची ठाकरेंच्या पक्षाच्या नगरसेवकाची याचिका फेटाळून लावली. मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजण्यापूर्वी ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का बसलाय. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुंबई महानगरपालिकेतील प्रभागांची संख्या 9 वाढवून ती 227 वरून 236 वर नेण्यात आली होती. मात्र राज्यात सत्तांतर होता शिवसेना भाजप सरकारनं मवियाचा हा निर्णय फिरवत प्रभाग संख्या 227 वर ठेवण्याचा निर्णय घेतला. शिंदे फडणवीस सरकारच्या या निर्णयाला ठाकरेंच्या गटाचे नगरसेवक राजू पेडणेकर यांनी आव्हान दिलं होतं. राजू पेडणेकरांची ही याचिका हायकोर्टानं फेटाळून लावत शिंदे फडणवीस सरकारचा निर्णय वैध ठरवलाय. ज्येष्ठ विधी तज्ञांशी पूर्ण चर्चा करून सल्लामसलत करून पक्ष श्रेष्ठ ज्या पद्धतीने आदेश देतील त्या पद्धतीने आमची पुढची रणनीती असेल आणि आमची पुढची लढाई सुरू राहील. मुंबई महापालिकेची ही निवडणूक 227 प्रभागानुसारच होणार असल्यानं नव्यानं आरक्षण सोडत काढली जाण्याची शक्यता आहे. राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याचं देशभरात पडसाद उमटले. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनीही सावरकरांचा अपमान सहन केला जाणार नाही अशी भूमिका घेतली. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतल्या तिढ्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. महाविकास आघाडीत पॅचअपसाठीचे प्रयत्न म्हणून उद्धव ठाकरे आणि काँग्रेस समितीचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांच्या भेटीकडे पाहिलं जात आहे. सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात संबंध ताणले गेले. त्यातून निर्माण झालेले मतभेद दूर करण्यासाठी ही भेट महत्वाची मानली जाते. महाविकास आघाडीत एकजूट कायम ठेवण्यासाठी काँग्रेसनं प्रयत्न सुरू केल्याचं यातून स्पष्ट होत आहे. के सी वेणुगोपाल हे साधारण संध्याकाळी 8:30 वाजता मातोश्रीवरती येऊन माननीय उद्धव ठाकरे साहेबांशी भेट घेतील आणि चर्चा करतील. एप्रिल महिन्याच्या अखेरीस राहुल गांधी मुंबईत सभा घेणार असल्याची चर्चा आहे. यावेळी राहुल गांधी उद्धव ठाकरेंची भेट घेणार की नाही हा मुद्दाही महाविकास आघाडीतलं ऐक्य दृढ करण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. मात्र लोकसभा निवडणूक एका वर्षावर आलेली असताना महाविकास आघाडीतले मतभेद कमी करण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू करण्यात आलेत. मात्र ते प्रयत्न कितपत यशस्वी होतात हे लवकरच स्पष्ट होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं कोकणात ठाकरे गटाला आणखी एक धक्का दिलाय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा नगर पंचायतीमध्ये ठाकरे गटाच्या उपनगराध्यक्षा पूर्वा मुळे यांच्या विरोधातला विश्वास प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. ठाकरे गटाचे स्थानिक आमदार राजन साळवींसाठी हा एक धक्का मानला जातोय. लांजा नगर पंचायतीवर ठाकरेंच्या गटाची एकहाती सत्ता होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या रत्नागिरीतल्या सभेत लांजाच्या नगराध्यक्षांसह शिवसेनेच्या 5 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर 10 एप्रिलला ठाकरे गटाच्या उपनगराध्यक्षा पूर्वा मुळेंच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला. या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी शिंदे गटाच्या 5 काँग्रेसच्या 2 अपक्ष 2 आणि भाजपच्या 3 नगरसेवकांनी ठरावाच्या बाजूने मतदान केलं. अविश्वास ठराव मंजूर होताच दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कोकणातल्या या राजकीय घडामोडीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनं शिंदेच्या शिवसेनेला साथ दिली. या विश्वासदर्शक ठरावाचा निकाल ठाकरे गटाचे स्थानिक आमदार राजन साळवींना धक्का मानला जातोय. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये यात्रोत्सवाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या बैलगाडा घाटामध्ये अनेक थरार पाहायला मिळतात. असाच एक गमतीशीर प्रकार पाहायला मिळाला. या प्रकारामुळे बैलांना घरी जायची घाई तर झाली नाही ना अशी चर्चा सुरू झाली. पुण्यातल्या अंबेगाव तालुक्यातल्या अवसरी इथं ग्रामदेवतेच्या यात्रोत्सवात बैलगाडा शर्यतीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. बैलगाडा घाटात शर्यतीची बारी सुटली आणि बैलजोडी घाटातून सुसाट धावत सुटली. मात्र याच दरम्यान एका बैलजोडीनं शर्यतीचा रस्ता सोडला आणि ही बैलजोडी थेट चढणीवर पार्क केलेल्या ट्रकमध्ये जाऊन बसली. या बैलजोडीच्या या व्हिडिओची चर्चा रंगली असून बैलांनाही घराकडे जाण्याची घाई झाली होती काय अशी चर्चा सुरू झाली आहे. राज्यात दिवसेंदिवस धक्कादायक घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना बीडच्या घेवराई तालुक्यात झाली आहे. मेकअप सारसा अंगावर पडल्यानं गळ्यात काच घुसून 5 वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. आरोही गोपाल भिसे असं चिमुकलीचं नाव आहे. 5 वर्षांची चिमुकली घरात खेळत होती. खेळता खेळता सोफ्यावर चढून बांगड्या ठेवताना हातातल्या बांगड्या मेकअपच्या आरशाच्या हुकात गुंतल्या आणि यावेळी चिमुकली सोफ्यावर असताना तिचा पाय निसटला आणि आरसा अंगावर पडला. तसंच आरशाच्या काचांचे तुकडे सर्वत्र पसरले. मात्र काचाचा एक तुकडा 5 वर्षाच्या आरोहीच्या गळ्यात घुसला. तिच्या आवाजानं घरातले सगळे लोक धावले. त्यानंतर गळ्यात घुसलेल्या काचेचा तुकडा काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यानंतर तिला दवाखान्यात घेऊन जात असतानाच वाटेतच चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला. या दुर्दैवी घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये. कपडे धुण्यासाठी घरोघरी वॉशिंग मशीनचा वापर केला जातो. वॉशिंग मशीनमुळे कपडे धुण्याचं काम कमी होतं, श्रम वाचतात. मात्र याच वॉशिंग मशीनचा वापर करताना काळजी घेणं अतिशय गरजेचं बनलंय. का बघूया. कल्याणमध्ये एका घरात वॉशिंग मशीननं अचानक पेट घेतला.
विमान हाइट्स मध्ये इमारतीच्या 12व्या मजल्यावरील एका घरात वॉशिंग मशीन मधून धूर येत असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर फ्लॅट मधील सदस्यांना धाव घेतली. शॉर्ट सर्किटमुळे वॉशिंग मशीनला आग लागल्याची माहिती मिळते. आगीमुळे या फ्लॅटसह इमारतीमध्ये धुराचं साम्राज्य पसरलं. अग्निशमन दलानं तातडीनं या आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घरातील सामानाचं मात्र नुकसान झालंय. या घटनेमुळे वॉशिंग मशीन वापरताना काही बाबींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ही बाब समोर आली आहे. वॉशिंग मशीन सुरक्षित ठिकाणी ठेवा. मशीनची वायर उंदीर कुरतणार नाही याची खबरदारी घ्या. वायर तुटलेली असेल तर शॉर्ट सर्किटची भीती असते. शॉर्ट सर्किटमुळे स्फोट आणि आगीची शक्यता अधिक आहे. वॉशिंग मशीनवर पाणी मारू नका. सोलापुरात पाण्याचा प्रश्न खूप पेटलाय. सोलापूरमध्ये अनियमित पाणी पुरवठ्याच्या विरोधात राजकीय पक्षाने आंदोलनाचा पवित्रा घेतला. तर त्याचवेळी नेहरू शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी पाणी टंचाई विरोधात अनोख्या पद्धतीनं आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधलं. सोलापुरात पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. जिल्हा परिषदेच्या नेहरू शासकीय वसतिगृहात 2 आठवड्यापासून पाण्याची सोय झालेली नाहीये. वसतिगृहात 2 आठवड्यापासून पाण्याची सोय नसल्यानं विद्यार्थ्यांनी आंघोळ केली नाहीये. शेवटी संतापलेल्या विद्यार्थ्यांनी बादली घेऊन आणि टॉवेल गुंडाळून जिल्हा परिषदेत आंदोलन केलं. वसतिगृह ते जिल्हा परिषद मधलं अंतर विद्यार्थ्यांनी घोषणा देत कापलं. विद्यार्थ्यांनी बादली टॉवेल झाडू घेत आंदोलनात सहभाग घेतला. बनियन टॉवेल आदी कपड्यांवर जिल्हा परिषदेत ठिय्या मांडला. जर या प्रशासनाला जाग आली नाही तर आम्ही इथंच ठिय्या मांडून यापेक्षाही तीव्र इथंच बसून आंदोलन करायला लागलो. प्रशासनानं पाण्याचा प्रश्न न सोडवल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील खरसुंडी मधल्या प्रसिद्ध सिद्धनाथ देवाच्या चैत्र यात्रेतल्या सासनकाठी सोहळा पार पडला. गुलालाची उधळण आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. सिद्धनाथाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक तामिळनाडूसह अनेक राज्यातून भाविक या खरसुंडीमध्ये आले होते. मानाची लोखंडी सासणे, नवसाची सासनकाठी आणि पालखी सोहळा ही खरसुंडी मधली श्री सिद्धनाथ देवाच्या चैत्र यात्रेचं मुख्य आकर्षण असते. मोठ्या उत्साहात श्री सिद्धनाथ देवाची सासनकाठी आणि पालखी सोहळा मंदिराच्या प्रांगणात पार पडला. यावेळी सिद्धनाथाच्या मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात खोबरं आणि गुलालाची उधळण भाविकांनी केली. मंदिर परिसर आणि भाविक गुलालात नाहून गेल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक इथल्या भाविकांचं श्रद्धास्थान अशी खरसुंडी इथल्या श्री सिद्धनाथ देवस्थानची ओळख आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटकातील भाविकांनी याची देही याची डोळा हा अनुपम्य सोहळा अनुभवला. मंगळवारी रथोत्सवानं या सिद्धनाथाच्या यात्रेची सांगता होणार आहे. धाराशिवच्या अणी गावामध्ये गेल्या 5 वर्षांपासून वानराने अक्षरशः उच्छाद मांडला. या उच्छादाला वैतागलेल्या गावातल्या तरुणांनी स्वतः पुढाकार घेत सापडे रचून गावातल्या तब्बल 80 अधिक वानरांना कैद केलं. त्यानंतर त्यांना अभयारण्यामध्ये सोडून देण्यात आलं. शेतातली कोळी पिकं खाणं, पिकांची नासधूस करणं, गावकऱ्यांवर हल्ला करणं असे प्रकार वानरांकडून सुरू होते. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या उच्छादाला गावकरी वैतागले होते. या त्रासातून गावकऱ्यांची मुक्तता करायची म्हणून गावातल्या तरुणांनी वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सापळे लावले. यात 80 अधिक वानरांना कैद करण्यात आलं. 2 ते 3 दिवस ही वानरं पकडण्याची मोहीम सुरू होती. या वानरांना संभाजीनगर जिल्ह्यातल्या गौताळा अभयारण्यात सोडण्यात आलं. शिवाय अणळी परिसरात उरलेल्या 900 अधिक वानरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करतायत. तर या होत्या राज्यातल्या, देशातल्या आणि जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या, 100% बातम्या. आमचं हे ब्रेकलेस आणि ब्रेथलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.